नमस्कार मित्रांनो, मित्रांनो बऱ्याच कालखंडानंतर पुन्हा एकदा मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे बरं का। हां, आजचा आपला बोलण्याचा विषय म्हणजे हसण्याचा विषय आहे हो। आपण का हसतो बरं? बरेच जण मला भेटतात, बरेच जण माझ्या व्हॉट्सअप फेसबुकच्या प्रोफाईल फोटोकडे बघून हसरे सर, हसरा चेहरा, नेहमी हसरे असतात। याचा अर्थ काय? मला दुःख नाही आहेत, असतात हो, परंतु माणसानं हसत राहायचं असतं। हास्य ही एक निर्मळ आणि सार्वत्रिक भावना आहे, माणसा माणसामधील संवादाचं ते एक महत्त्वाचं साधन आहे। अशा प्रकारच्या संवादासाठी लागणारी भाषा आपल्याला शिकावी लागते, मग ती मराठीसारखी मातृभाषा असो नाही तर इंग्रजीसारखी परकी भाषा असो, हास्य मात्र शिकावं लागत नाही हो ना। पहा ना, हे उपजताच आपल्या ठाई असतं। कोणी हसवण्याचा वर्ग लावलेला ऐकलाय का? नाही ना, ते हसणं हे उपजताच आहे। मूलतः साधारण आपण पाहिलं तर साडेतीन चार महिन्याचं लेकरू झालं ना तर ते हसू लागतं। आपल्या आईबरोबर आणि इतर आप्तांबरोबर नातं प्रस्थापित करण्याचं शिशूचं ते एक साधन असतं। मित्र, त्यामुळंच हास्य हे नेहमी उत्स्फूर्त असतं। पण खरं सांगू, जर का आपण ठरवून हसू शकलो असतो तर तिथं मात्र ते हसणं निर्मळ झालं नसतं। कधी कधी माणसं ठरवून हसतात ना, पण तो निर्मळ निखळ आनंद तिथं भेटत नाही बरं का। काय होतं मग, अशा कृत्रिम हास्यापोटी नकारात्मकच प्रतिसाद उत्पन्न होतात ना। हो, पण उत्स्फूर्त हास्यापोटी सकारात्मक प्रतिसादच मिळतो बरं का। व्यक्ती व्यक्तीतील सामाजिक दृढता किंवा संबंध दृढ व्हायला यामुळं मदत मिळते बरं का। हास्यामधून आपण इतरांना एक सकारात्मक संदेश पाठवत असतो, एक आत्मविश्वास आपल्या चेहऱ्यावर हसण्यातून दिसत असतो। त्यामुळेच माणूस एकटाच असताना सहजता हसताना आढळत नाही, कधीतरी हसतो परंतु तेवढा नाही। एखादं विनोदी पुस्तक वाचत असताना किंवा एखादा विनोदी प्रसंगाची आठवण होऊन माणूस एकांतात हसेल। एरवी एकांतात तो जसा आपल्याशीच बोलत नाही तसा तो आपल्याशीच हसत सुद्धा नाही बरं का। म्हणून माणसं लोकांतात हसत असतात। म्हणून कुणाचंही हसत मुखानं स्वागत करणं हे आपल्याला फार मोठं एक वरदान ईश्वरानं दिलेलं आहे। काय होतं बरं हसण्यानं? हसण्यानं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनावरील ताण कमी होतो आणि चेहरा फुलतो, आपण प्रसन्न दिसतो। मित्र हो, आपण प्रसन्न देखणं सुंदर दिसण्यासाठी खरं सांगू कोणत्याही बाह्य सौंदर्य प्रसाधनाची गरज नाही बरं का। आपला चेहरा हसरा ठेवा, बस तुम्ही देखणं सुंदर दिसाल, तुमचा वर्ण कोणताही असू देत। हसताना आपल्या चेहऱ्याच्या स्नायूची बरीच हालचाल होते, तेव्हा नवा आकृतिबंध धारण करतात हो, आणि त्याला आवाजाचाही साथ मिळते। बस हास्याच्या प्रकारानुसार शरीराच्या इतर अवयवांच्या स्नायूचाही त्यात सहभाग असतो। या साऱ्यांचे नियंत्रण मेंदूमधील निरनिराळ्या भागाकडून केलं जातं। सहसा आनंदाच्या भावनेला जागृत करणाऱ्या मेंदूमधील सगळ्या प्रक्रिया हास्याच्या ओळीही होत असतात। थोडक्यात, हास्यापोटी आनंदाच्या भावनेनं मन आणि शरीर उचंबळून येतं। मान्य आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, परंतु दुःखातसुद्धा हसणारा चॅपलिन किंवा मेरा नाम जोकरमधला राज कपूर आपल्याला दिसेल। म्हणून मित्र हो, दुःखातसुद्धा हसायला शिकलं पाहिजे। विनोदापोटी आपण हसतो असा एक समज आहे हो, चांगल्या विनोदापोटी हसलं पाहिजे। ते उमलतं हास्य तसा विनोद उमलण्याची गरज असते बरं का। अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातील मज्जाशास्त्रज्ञ रॉबर्ट प्रोवाइन यांनी यासाठी एक सर्वेक्षणच केलं बघा। साध्या साध्या वाक्यातून अरे काय काय राव काल तर दिसला नाही, हे साधं वाक्य परंतु लोकांना हसायला मिळतं। सहज मेडिकलवर जा आणि मेडिकलच्या दुकानावर किराणा दुकानाचं सामान मागा,
साध्या सुध्या वाक्य आपल्याला हसता येतं. मग मित्र हो, हास्याचा उगम विनोदात नसून ती एक उत्स्फूर्तपणे उमटलेली अभिव्यक्ती असते बरं का. त्यामुळंच आपला हास्य हा उत्क्रांतीचा वारसा आहे की काय अशी शंका काही मानववंशशास्त्रज्ञांना आली होती. तो आपला सांस्कृतिक उत्क्रांतीचा ठेवा आहे असं महादेव आपटे यांचं सुद्धा मत होतं बरं का. पण मनुष्य प्राण्याशिवाय इतर प्राण्यांना हसता येत नाही. त्यांना गुदगुल्या केल्या तर ते त्यांची प्रतिक्रिया उमटते पण ती वेगळी असते. चिंपाजी सारख्या मनुष्य प्राण्याच्या उत्क्रांतीच्या प्रवाहातल्या सर्वात जवळच्या नातेवाईक प्राण्याला गुदगुल्या केल्यास तो धापलाच लागल्यासारखा प्रतिसाद देतो पण हसत नाही बरं का. इतर काही प्राण्यांच्या तोंडून अशावेळी काही चित्कारही उमटतात, त्याचंच रूपांतर हशात झालं असावं असा एक अंदाज व्यक्त केला गेला आहे. हशापोटी शरीर क्रियांमध्ये काही चांगले प्रतिसाद उमटतात आणि त्याचे आरोग्य राखण्यासाठी मदत होते. त्यामुळंच तर लाफ्टर क्लब सारखे काही उपक्रम चालू आहेत. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन म्हणतात ते उगस नाहीत म्हणत. म्हणून मित्र हो, हसलं पाहिजे. हसण्यानं आपलं आरोग्य उत्तम राहतं, हसण्यानं आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. हो ना, पहा ना, आजकालच्या अलीकडच्या बदलत्या जीवनशैलीमुळं आपण उगाचच ताणतणाव वाढवून घेतलेत की नाही बरं. निरोगी राहायचं असेल तर खळखळून हसणं गरजेचं आहे. त्याने आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे अनेक फायदे होतात. जसं की खळखळून हसलात ना तुम्ही तर तुमच्या शरीरातील सगळा संपूर्ण रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि रक्तप्रवाह सुरळीत राहिला की आपण अनेक शारीरिक आजार टाळू शकतो बरं. म्हणून दिवसातून एकदा तरी खळखळून हसा, हसत राहा. आपण जर हसलो ना, मनमुराद मन मोकळं स्वच्छ प्रांजळ हसलो ना, अंगदुखी सांधेदुखी सारखे त्राससुद्धा होत नाहीत आणि त्याच्यावर हे गुणकारी औषध आहे बरं का. म्हणून वेदना कमी करण्याचं डॉक्टरकडं औषध घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः 10 मिनटं हसायला शिका. बघा तुम्हाला हसण्यानं रात्री किती शांत झोप लागेल. मित्र हो, खरं सांगू, नकारात्मक विचारानं नैराश्यात जाण्याऐवजी आपण जर हसण्यासारखं औषध जर नित्यनियमानं घेतलं ना तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडतील. दुःख आव्हानं आणि आपल्यावर आलेली एखादं संकटात्मक परिस्थिती असेल ना तर त्या काळामध्ये निश्चितपणे आपण त्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. परंतु एरवी जीवन जगत असताना सगळ्या आव्हानांना तोंड देत असताना आपण निखळ मनमुराद हसलं पाहिजे. ते जगण्यावरचं सुंदर औषध आहे बरं का. काय होतं जेव्हा आपण हसतो ना तेव्हा दीर्घ श्वास घेतो, त्यामुळे श्वास आत घेण्याचा आणि बाहेर सोडण्याचा कालावधी वाढतो, त्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होतो, ज्यामुळे शरीराची ऊर्जा पातळी चांगली राहते. हसण्याचा परिणाम आपल्या वयावरही दिसून येतो. हसणे हा चेहऱ्यासाठी एक प्रकारचा उत्तम व्यायाम आहे बरं का. हसण्यामुळे स्नायूचा व्यायाम होतो आणि माणूस चिरतरुण राहत असतो. हसताना कॅलरीज बर्न होतात, लठ्ठपणा कमी होतो असं सुद्धा एका संशोधनातून समोर आलंय बरं का. म्हणून मित्रांनो, दररोज 10-15 मिनटं हसा, 10 ते 40 कॅलरीज बर्न करा. ही एक नवीन थेरपी आलेली आहे. म्हणून हसण्यानं आपलं ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण छान राहतं आणि रक्ताभिसरण व्यवस्थित राहिलं की आपण अनेक आजार टाळू शकतो. चला तर मग, आपलं दैनंदिन जीवन जरी आव्हानानं भरलेलं असलं, अडथळ्यांनी भरलेलं असलं, तरी चला हसत राहूया, हसत जगूया आणि हसता हसता हे विश्व कधी आपलंसं करून घेता येईल ते सुद्धा आपल्याला कळणार नाही. मग चला आजपासून ठरवू रोज 10 ते 15 मिनटं तर हसूच, परंतु नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवूया, नेहमी चेहरा हसतमुख ठेवा आणि स्वतः प्रसन्न राहा आणि समोरच्यांनाही प्रसन्नता द्या. बस चला पुन्हा असंच कधीतरी भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. हसा हसा आणि आनंदी राहा.